रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर ब्राह्मण माणूस निवडणूक लढला आणि आमदारही झाला ब्राह्मण उमेदवार ते पण रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर उभा राहून चक्क आमदार होतो आजही ऐकलं तर विश्वास बसणार नाही कारण रिपब्लिकन पक्ष बहुजनांचा दीनदलितांचा पक्ष म्हणून उदयाला आला त्यानंतर बहुजनांनीच त्याचं नेतृत्व केलं मग ब्राह्मण उमेदवार या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढला आणि निवडूनही कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर झालं असं की उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा या दोन तालुक्यांचा मिळून एक मतदारसंघ होता काँग्रेसने उमेदवार उभा करावा आणि जनतेने निवडून द्यावं असं त्या काळी ठरलं होतं मात्र नंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अनेकांना भूमपरांडा हा मतदारसंघ निवडणुकीसाठी सोपा वाटायचा आणि त्यामुळे भूमपरांडा या मतदारसंघामधून काँग्रेसनेच आपला उमेदवार उभा करावा आणि यामधून भरघोस मताने विजय प्राप्त करावा असे काँग्रेसमधील त्या काळातील भरपूर साऱ्या नेत्यांना वाटत होतं हा मतदारसंघ दुष्काळी शेती हेच जवळपास जगण्याचं साधन या भागात आज तागायत तरी हीच परिस्थिती आहे आणि आपल्याला तीच दिसून येते साल होतं एकोणीसशे बहात्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली शेकाप म्हणजेच शेतकरी कामगार पक्षाने भाई उद्धवराव पाटील यांना उमेदवारी दिली भाई उद्धवराव पाटील हे त्या काळी राज्य पातळीवरील एक मोठे नेते होते त्यांच्या पाठीशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ऐतिहासिक अशी कामगिरी होती शिवाय उस्मानाबाद जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता तर काँग्रेसकडून अरुणजी देशमुख उभे होते तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून ॲडव्होकेट नानासाहेब उर्फ वासुदेव देशमुख उभे राहिले वासुदेव देशमुख हे नाव जरी मराठा वाटत असलं तरी ते ब्राह्मण माणूस होते परांडा उस्मानाबाद न्यायालयात कोर्ट चढून उभा राहणारा साधा सरळ मार्गी वकील माणूस मावळ शांत पण जिद्दी जातीचं असं पाठबळ नाही त्यात रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटावर ब्राह्मण माणूस उभा पैसा नाही की अडका नाही अशातच सगळा प्रकार आणि प्रचार सुरू झाला भाई उद्धवराव पाटील प्रचारात आघाडीवर होते ते राजकीय मुसद्दी होते अभ्यासू विश्वास हा त्यांचा प्रचंड होता आणि घनघाती वक्तृत्व हे राजकीय चळवळीतील भाई उद्धवराव पाटील यांच्या मागे उभे होतं त्यामुळे त्यांच्या सभेला प्रचंड अशी गर्दी व्हायची लोक त्यांना प्रतिसादही द्यायचे तर काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलेले अरुणजी चार पाच जीपगाड्या घेऊन फिरायचे त्यांचा आत्मविश्वासही दांडगा होता कारण की काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती ते तरुण देखील होते त्यांचा बोलण्यात एक रुबाबदार जाणवायचा मात्र या दोन्ही उमेदवाराच्या तुलनेत वासुदेव देशमुख प्रचारात मागे होते ते सकाळी उठायचे भाकर तुकडा सोबत घ्यायचे व हत्तीवरून गावगाव हिंडायचे हत्तीवरून यामुळे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे त्या काळी हत्ती हे निवडणूक चिन्ह होते आणि याच कारणामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराने हत्तीवरून आपली निवडणूक प्रचार यंत्रणा राबवलेली होती दोन चार कार्यकर्ते सोबत असायचे त्यांच्या हातात निळे झेंडे व गावच्या पारावर शेताच्या बांधावर जाऊन लोकांना भेटायचे रात्र झालं की गाववेशीवर उभा राहायचे आणि एकमेकांचा आदर राखून अंधारात घसा ताणू ताणू भाषण द्यायचे निवडणुकीचा दिवस आला निकालाचा दिवस आला काँग्रेसचे अरुणजी किंवा भाई उद्धवराव पाटील यापैकी कोणीतरी निवडूक येणार अशी चर्चा रंगली होती मात्र जनतेने कोण नेमका कोणाला दिला असेल असे कोणालाही सांगत येत नव्हते एकदाची मतमोजणी झाली आणि निकाल घोषित झाला परंडा मतदारसंघ जनरल वॉर्डमधून एक नंबर वासुदेव आनंदराव देशमुख हे विजय झाले होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून त्यांना मते पडली होती बावीस हजार तीनशे एक्केचाळीस तर दोन नंबरला होते काँग्रेसचे अरुणजी देशमुख यांना मते पडली होती एकोणीस हजार सातशे एकाहत्तर तर तीन नंबरला फेकले गेलेले होते शेकापचे उद्धवराव पाटील सर्वीकडे सन्नाटा झाला होता मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वीस पंचवीस कार्यकर्ते हे निळा गुळा गुलाल उधळून उदु, उदु, आपला माणूस निवडणुकीमध्ये जिंकून आला याचा आनंद उत्सव साजरा करत होते याच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या व्यक्तीने आपल्या जोरावर आणि अथक परिश्रम घेऊन चाळीस पन्नास हजार लोकांचे मोर्चे काढून एकोणीसशे बहात्तर साली रोजगार हमी योजना सरकारला आणण्यास भाग पाडले होते एकोणीसशे बहात्तरच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदवार हे आमदार म्हणून निवडून आलेले होते एक होते परांडा या मतदारसंघामधून वासुदेव देशमुख तर दुसरे होते उदगीर या मतदारसंघामधून निवडून आलेले विठ्ठलराव खांदीवाले हे दोघेही एकोणीसशे बहात्तर साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या हत्ती या चिन्हावरती आमदार झालेले होते यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की निवडणूक ही कशी जिंकायची असते निवडणुकीच्या वेळी कशा प्रकारची गणिते किंवा कशा प्रकारचे डावपेसे मांडले जातात आपल्यासमोरचा उमेदवार किती तगडा आहे त्याच्यामागे किती पाठबळ आहे त्याच्यामागे किती कार्यकर्त्यांची फौज आहे यापेक्षा आपले निवडणूक कशा प्रकारचे जिंकायची ही गणित ज्या लोकांना माहिती असते तेच लोक निवडून येतात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मुस्लिम बहुल भागामधून देखील हिंदुत्ववादी कट्टर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत यामुळेच रस्त्यावरची लढाई करण्याच्यापेक्षा निवडणुकीचं गणित हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी समजून घेणे गरजेचं आहे एकेकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काँग्रेसला सर्वात जास्त टक्कर देणारा पक्ष होता एकोणीसशे साठच्या महाराष्ट्र चळवळीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ याचा ज्या लोकांना अभ्यास माहिती असेल ज्यांनी त्या काळाच्या पुस्तकांचं वाचन केलेलं असेल त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संयुक्त महाराष्ट्र आघाडी यामध्ये कशा प्रकारची संयुक्त आघाडी झालेली होती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारचा सहभाग घेतलेला होता ते वाचणं गरजेचं आहे निस्ती रस्त्यावरची लढाई लढून काही फायदा नसतो निवडणुका जर जिंकायच्या असतील तर कार्यकर्ते कॅडर आणि निवडणुकीचं गणित आत्मसात करणे गरजेचं आहे